नमस्कार मित्रांनो, आज झालेल्या नवोदय परीक्षेच्या उत्तर सूची आपण पाहणार आहोत. 11 ऑगस्ट 2021 म्हणजेच आज झालेल्या नवोदयची ही प्रश्नपत्रिका आहे. यामध्ये आपण बुद्धिमत्तेपासून सुरुवात करूया. आता पहिला प्रश्न जो आहे तो आहे प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या ABCD दाखवलेल्या आहेत. या 4 आकृत्यापैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि फक्त 1 आकृती त्याच्यापासून निराळी आहे आणि जी निराळी आकृती आहे ना ती आपल्याला शोधायची आहे. मग आता पहिला प्रश्न, पहिले प्रश्नातलं पहिल्या आकृतीचं उत्तर आहे सी. तुम्ही आपल्या उत्तरं चेक करा. त्यात प्रश्न 2 चे उत्तर आहे 1, प्रश्न 3 चे उत्तर आहे डी 4 नंबर, त्यानंतर प्रश्न 4 त्याचे उत्तर आहे 3 म्हणजे सी. आता आपण प्रश्न 5 पाहूया. प्रश्न 5 चे उत्तर आहे, पण प्रश्न 5वा आपण वाचूया. प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए बी सी आणि डी अशी 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि आपले उत्तर दाखविल्याप्रमाणे OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोर वर्तुळे काळे करा. आता आपण प्रश्न 5 नंबरचा पाहूया. प्रश्न 5 चं उत्तर आहे सी, प्रश्न 6 चे उत्तर आहे सी. तुम्हीही तुमचे उत्तरे चेक करा. प्रश्न 7 चे उत्तर आहे डी, प्रश्न 8 चं उत्तर आहे सी. आता पुढे पाहूया पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नाचा प्रश्न वाचूया आपण. प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त आहे. उजव्या बाजूस दिलेल्या ABCD अशा उत्तर आकृत्यांवर विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढा. चला हां, तर प्रश्न 9 चे उत्तर आहे बी. प्रश्न 10 नंबरच्या आकृतीचं उत्तर आहे बी. 11 नंबरच्या आकृतीचं उत्तर आहे सी. त्यानंतर 12 नंबरच्या आकृतीचं उत्तर आहे डी. सर्वांनी आपली उत्तरे चेक करा. त्यानंतर पुढचं पेज घेऊया आणि त्याचा प्रश्न वाचूया. प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि 4थ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यामधील अशी आकृती शोधून काढा जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रमांक पूर्ण करेल. हा आहे प्रश्न. आता आपण त्याचं उत्तर पाहूया की 13 नंबरच्या आकृतीचं उत्तर आहे बी. बरोबर उत्तर आहे बी. त्यानंतर 14 नंबरच्या आकृतीचं बरोबर उत्तर आहे बी. त्यानंतर 15 नंबरच्या आकृतीचं बरोबर उत्तर आहे बी. 16 नंबरच्या आकृतीचं बरोबर उत्तर आहे सी. आपण पुढे जाऊया. पुढचा पेज. प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृतीचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये 1 प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृतीमध्ये काही एक नाते आहे. तिसऱ्या व 4थ्या प्रश्न आकृतीमध्ये तसेच नाते असायला हवे. प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृतीमधून शोधून काढा. चला क्रमांक 17. आता प्रश्न क्रमांक 17 चे उत्तर काय येईल, तर प्रश्न क्रमांक 17 चे उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 18 चे उत्तर आहे बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 चे उत्तर आहे ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 नंबरच्या आकृतीचे उत्तर आहे सी. आता पुढे पाहूया. पुढील पेजवर दुसरा प्रश्न सुरू होत आहे.
प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील आकृतीचा एक भाग डाव्या बाजूस प्रश्नाकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूच्या चार उत्तराकृतीमध्ये ABCD मध्ये यामध्ये आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृती पूर्ण करेल. चला मग पाहूया 21 नंबरच्या प्रश्न आकृतीचं उत्तर आहे डी. काय आहे? डी. त्यानंतर 22 नंबरच्या प्रश्नांचं उत्तर आहे सी. त्यानंतर 23 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर आहे बी. त्यानंतर 24 उत्तर आहे बी. सर्वांनी आपले उत्तरं चेक करा. सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये सारखेच प्रश्न असतात, फक्त क्रम बदललेला असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती आहे आणि ABCD अशा चार उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्नाकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती शोधून काढा. XY वर आरसा ठेवलेला आहे म्हणजेच आपल्याला आरशातली प्रतिमा शोधायची आहे. नंबरच्या आकृतीचे म्हणजेच प्रश्नाचे उत्तर आहे ए. पहा सगळेजण चेक करा आपले उत्तरं. त्यानंतर 26 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. 27 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. 28 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. आता पुढचा प्रश्न पाहूया. आता पुढचा प्रश्न असा दिलेला आहे की प्रश्नाकृती दाखवल्याप्रमाणे एक कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडलेली आहेत आणि ABCD अशा चार आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तशा उत्तर आकृतीची निवड करा. म्हणजे घडी घालायची आहे. 29 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. काय आहे? सी. पहा तुमचे बरोबर आलेले असेलच. त्यानंतर 30 नंबरच्या प्रश्नांचं उत्तर आहे सी. 31 नंबरच्या प्रश्नांचं उत्तर आहे ए. 32 नंबरचं उत्तर आहे बी. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता पुढचा प्रश्न पहा की 33 ते 36 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ABCD अशी चार उत्तरे असलेल्या उत्तराकृती उजव्या बाजूस आहेत. तुकडे केलेल्या प्रश्नाकृतीमधून तयार होईल अशी उत्तराकृती निवडा. प्रश्न 33चं उत्तर असेल ए. काय असेल? ए. त्यानंतर प्रश्न 34 याचे उत्तर असेल ए. प्रश्न 35 याचे उत्तर असेल ए. प्रश्न 36 याचे उत्तर असेल बी. पुढे जाऊया. आता पुढचा प्रश्न आहे 37 ते 40 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिली आहे. ABCD अशा चार उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली जडलेली आहे अशी उत्तराकृती आपल्याला निवडायची आहे. प्रश्न 37चं उत्तर असेल बी. त्यानंतर प्रश्न 38चे उत्तर असेल ए. प्रश्न 39चे उत्तर असेल ए. आणि प्रश्न 40चं उत्तर देखील काय असेल? तर ए असेल. चला पुढे जाऊया आपण. हे पहा इथे आपला बुद्धिमत्तेचा आकृत्यांचा भाग संपलेला आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचे सर्व उत्तर पाहिलेले आहेत. मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये गणिताच्या व्हिडिओमध्ये हा जो 54 नंबरचा प्रश्न आहे त्या 54 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर चुकून 45 गेलं होतं, परंतु याचं बरोबर उत्तर आहे सी 60. इथं तुम्ही ते दुरुस्ती करून घ्या. चला आणि ज्यांना गणिताचे उत्तर हवे आहे त्यांना वरती आय बटनमध्ये मी लिंक दिलेली आहे, जरूर पहा आणि उत्तरे चेक करा. आता आपण मराठीचे उत्तरं लगेच पाहूया. आता मराठीचे प्रश्न 61 नंबरपासून सुरू होतात. आता 61 नंबरचं उत्तर आहे बी. काय आहे? बी. त्यानंतर 62 नंबरचं उत्तर आहे बी. 62 नंबरचं बी. 63 बी. 64 सी.
65 डी, त्यानंतर 66 सी, 67 सी, 68 सी, 69 69 बी आणि 70 ए. 70 चं उत्तर आहे ए. त्यानंतर 71 चा प्रश्न पाहूया. 71 चं उत्तर आहे सी. सर्वांनी आपली उत्तरे चेक करा. त्यानंतर 72 चं आहे, 72 चं उत्तर आहे बी. 73 चं उत्तर आहे सी. 74 चं ए. 75 चं 75 चं आहे बी. त्यानंतर 76 चं उत्तर असेल, 76 चं उत्तर असेल सी. 77 चं असेल ए. 78 बी. 79 ए. आणि 80 चं उत्तर असेल सी. मित्रांनो, बुद्धिमत्ता, गणित आणि मराठी या तीनही विषयाचे उत्तर पत्रिका आपण तयार केलेली आहे. सर्वांनी उत्तर सूची तपासून घ्या. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.